मंडळी नमस्कार, शुभ सकाळ. सकाळचे 9 वाजलेत आणि आमच्या सगळ्यांचं आता आवरून झालेलं आहे आणि आम्ही आता कोल्हापुरातून प्रस्थान करतोय. आता पुढचं डेस्टिनेशन डायरेक्ट हॉटेल आराध्या. मंडळी शुभ संध्याकाळ. तर आम्ही पोहोचलो आहोत आमच्या डेस्टिनेशनवरती. आमचं डेस्टिनेशन म्हणजे हॉटेल आराध्या. झाराप गावातील हॉटेल आराध्यामध्ये सध्या आम्ही आहोत. तिथे आम्ही रूम्स बुक केल्यात, तिथे पोहोचलो आहोत. जरा फ्रेश वगैरे होतो आता आणि फ्रेश होऊन आम्ही जातो जेवायला. रूममध्ये दंगा चालू आहे. तुम्हाला आम्ही आमच्या रूमची टूर देतो. भली मोठी स्पेशियस रूम आहे. आम्ही 7 जण आहोत पण आम्ही 7ही जण एकदम आरामात या रूममध्ये राहू शकतो विदाउट एनी इश्यूज. 2 टॉयलेट बाथरूम आहेत माझ्या मागे आणि 7 बेड आहेत, तर त्यामुळे एकदम मस्त व्यवस्था झालेली आहे. थँक्यू सावंत साहेब, तुम्ही एकदम छान व्यवस्था केली आमची. त्यांचे रूम्स इतके स्पेशियस आहेत आणि तेही अगदी अफोर्डेबल कॉस्टमध्ये आम्हाला इथे रूम्स भेटलेले आहेत. तर आमचा स्टे इथे 3 दिवसासाठी आहे. तर 3 दिवस आम्ही सावंतवाडीच्या जवळपास जितकेही बीचेस आहेत, चांगले निसर्गरम्य असे बीचेस, परत इथले सगळे सीनरी स्पॉट्स झाले, हे सगळे आम्ही कव्हर करणार आहे 3 दिवसात. आणि 4th दिवशी मग आमचा स्टे आहे आंबोलीमध्ये. तर पुढे भेटूच आपण. त्यांचे रूम्स तर प्रशस्त आहेच मित्रांनो, पण त्यांची लॉबी सुद्धा पाहताल तुम्ही इथे, एवढी भली मोठी आहे. एका माळ्यावरती साधारण 10-12 रूम्स आहेत त्यांचे आणि ते अशा प्रकारे त्यांनी डिझाईन केलेले आहेत. एका बाजूला एक, जसे आपण इतर हॉटेल्समध्ये सुद्धा पाहतो. माझं नाव उदय पारळे. 30 वर्षापूर्वी मी कोल्हापूरहून इकडे आलो. इथेच एक छोटं सुपरवायझर म्हणून काम करत होतो आणि मग इथेच एक छोटे छोटे कामं करत माझी मिसेस इथलीच, साळगावची स्मिता पारळे, म्हणजे धुरी ॲक्च्युली. तर आम्ही इथेच छोटा एक कन्स्ट्रक्शन सुरू केलं आणि त्यातनं थोडं वाढत सावंतवाडीमध्ये आम्ही ॲक्च्युली बिल्डर लाईनमध्ये काम करत होतो. त्यानंतर एक इच्छा होती मनामध्ये की हॉटेल, एक स्वतःचं काहीतरी हॉटेल असावं. त्यासाठी एक 9-10 वर्षापूर्वी आम्ही एक जागा घेतली इथे आणि त्यात डेव्हलपमेंट सुरू केली. आम्ही लँड डेव्हलपमेंट, प्लांटेशन सुरू केलं आणि 4 वर्षापूर्वी ॲक्च्युली हॉटेलचा प्लॅन सुरू केला. तो एक 4 वर्षामध्ये आमचं बऱ्यापैकी काम संपलं आणि 1 वर्षापूर्वी आम्ही आता सुरू केलं. तर इथे जवळजवळ माझ्याकडं 55-60 स्टाफ आहे टोटल. सगळा स्टाफ लोकल इथलाच आहे, म्हणजे पुढा सावंतवाडी या भागातलाच आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला वेडिंग हॉल आहे, बार रेस्टॉरंट आहे, रूम्स आहेत, कॉन्फरन्स रूम आहे आणि 2 स्क्रीनचं मूवी थिएटर्स आहे. आता हे सगळं करायला हे लोकल माणसं त्यांच्याशी कोऑर्डिनेशन करणं. आणि ॲक्च्युली मी स्वतः सिव्हिल फील्डमध्ये थोडंसं 1 वर्ष जसं बऱ्यापैकी त्रास झाला, पण आता बऱ्यापैकी सेट होत चाललेलं आहे. हॉटेल क्राऊड येतो, सगळ्यांचा स्टाफ एकदम खूप छान आहे. माझ्या मिसेसचं पण ह्याच्यामध्ये म्हणजे जयंतीचा खूप सहभाग असतो. अकाउंट सेक्शन ती स्वतः हँडल करते आणि जेवढा काही स्टाफ आहे तो कोऑपरेटिव्ह आहे. आलेल्या जे गेस्ट असतात त्यांना सॅटिस्फाय करणं हा त्यांचा एक ब्रीदवाक्य आहे. त्यांना ते शिकूनच ठेवलं की कुठलीही गोष्टी त्यांना नाही म्हणायचं नाही. कोणी जे गेस्ट येतात आपल्याकडे पाहुणे म्हणून येतात किंवा रेस्टॉरंट येतात किंवा लॉजिंग देतात, त्यांना नाही हे वाक्य त्यांना द्यायचं नाही. जे असेल ते द्यायचं, मग पुढच्या बाकीच्या गोष्टी. त्याप्रमाणे आपला स्टाफही तसा ॲक्टिव्ह आहे. फीडबॅक चांगल्या प्रकारे मिळत आहेत लोकांना. जास्तीत जास्त म्हणजे जे आलेले गेस्ट आहेत, जास्तीत जास्त चांगली सेवा देणं हा एकच आम्ही उद्देश ठेवलेला आहे. त्यातून हळूहळू वाढत चाललेलं आहे आणि आता बऱ्यापैकी आम्ही सेट आहोत. आणखी 1 वर्षभराने आम्हाला बऱ्यापैकी ते रिस्पॉन्स चांगला असणारच आहे. आमच्या ह्या सगळ्या फॅसिलिटीचा आनंद घेण्याशी आराध्यामध्ये या आणि निसर्गात रममान होऊन आनंदी होऊन आपल्या आपल्या मूळ जागी परत जाऊन तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व व्हा, हीच आमची शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद.
आराध्य हॉटेलने हा सगळा कार्यक्रम जो अरेंज केलाय त्याच्याबद्दल त्यांचाही मी कौतुक करतो, त्यांनाही आभार मानतो, त्यांचाही त्यांचं थँक्स टू लॉट आराध्य हॉटेल अँड फुल कमिटी, नॉट ओनली आराध्य हॉटेल पण त्यांची जी सगळी टीम आहे, त्यांनी हे ते सगळं मेहनत केली आणि हा सगळा कार्यक्रम अरेंज केला. आपण प्रत्येक वर्षी कुठे ना कुठेतरी जातच असतो पण आज या ठिकाणी त्या निमित्ताने नववर्षाच्या निमित्ताने सरत्या वर्षाला निरोप देताना आपण सगळे एकत्र आलो त्याबद्दल आपण त्यांच्या त्यांचाही आभार मानतो आणि त्यांचंही कौतुक होतं. थँक्स टू आराध्य हॉटेल.